इंदापूर मधील वकीलवस्ती ग्रामपंचायतीमध्ये हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का। वकीलवस्ती ग्रामपंचायतीमध्ये अजित पवार गटाची सत्ता आलेली आहे। इंदापूर मधल्या वकीलवस्ती ग्रामपंचायतीचे अपडेट, हर्षवर्धन पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातोय। अजित पवार गटाने वकीलवस्ती ग्रामपंचायतीवरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। आतापर्यंतच्या निकालांवरती आकडेवारीवरती एक नजर। भाजपकडे एकूण 142 ग्रामपंचायतींचा विजय आहे। शिंदेंनी एकूण 86 ग्रामपंचायतींवरती आपला झेंडा फडकवलाय। ठाकरे गटाकडे 58 ग्रामपंचायती आहेत। यापुढे काँग्रेसकडे 62 ग्रामपंचायती, शरद पवार गटाकडे 55 ग्रामपंचायती, तर अजित पवार गटानं 120 ग्रामपंचायतींवरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। इतर पक्षांना 69 ग्रामपंचायतींवरती झेंडा फडकवण्यात यश मिळालेलं आहे। भंडाऱ्यातले अपडेट आपण जाणून घेतोय। भंडाऱ्यामध्ये नवेगाव धुसाला ग्रामपंचायतीवरती महायुतीची सत्ता येताना आपल्याला दिसतेय। भंडाऱ्यामध्ये जांब ग्रामपंचायतीवरती शरद पवार गटाचं वर्चस्व, तर नवेगाव धुसाला ग्रामपंचायतीवरती महायुतीची सत्ता प्रस्थापित होताना दिसतेय। भंडाऱ्यामधले अपडेट, भंडाऱ्यामधल्या ग्रामपंचायतींचे निकाल, जांब ग्रामपंचायतीवरती शरद पवार गटाचं वर्चस्व आपल्याला दिसून येत आहे। तर आंबेजोगाईमधील राडी तांडा ग्रामपंचायत अजित पवार गटाकडे गेलेली आहे। बागझरी ग्रामपंचायतीवरती अजित पवार गटानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। तर डिघोळांबा ग्रामपंचायतही अजित पवार गटाकडे गेलेली आहे। बीडमधले अपडेट आपण जाणून घेऊयात। बीडमध्ये हिंगणगावमध्ये अजित पवार गटाची सत्ता आलेली आहे। अनेक ठिकाणी अजित पवार गटाची सरशी होताना आपल्याला पाहायला मिळते। हिंगणगावमध्ये अजित पवार गटाचं पॅनल विजयी झालेलं आहे। तर बीडच्या गेवराईमधील तांदळा ग्रामपंचायतीवरही अजित पवार गटानं वर्चस्व प्रस्थापित केलंय। बीड जिल्ह्यामध्ये अजित पवार गट मोठ्या संख्येनं आघाडीवर आहे, विजय मिळवताना दिसतोय। हिंगणगावमध्ये अजित पवार गटाची सत्ता आलेली आहे। तर बोदवड तालुक्यामध्ये एकनाथ खडसेंचं वर्चस्व कायम आहे। बोदवड तालुक्यातल्या पाचही ग्रामपंचायतींवरती शरद पवार गटाचा झेंडा फडकताना दिसतोय। बोदवड तालुक्यातल्या पाचही ग्रामपंचायतींवरती सध्या एकनाथ खडसेंचं वर्चस्व अजूनही कायम आहे। जळगावमधल्या बोदवड तालुक्यातले निकाल हाती आलेत। पाचही ग्रामपंचायतींवरती शरद पवार गटाचा झेंडा फडकलेला आहे। काल एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला, सध्या ते उपचार घेत आहेत, पण निवडणुकांमध्ये त्यांचं वर्चस्व जळगावमध्ये आपल्याला बोदवडमध्ये दिसून येत आहे। हिंगणगावमध्ये अजित पवार गटाची सत्ता बीडमध्ये आपल्याला दिसते। बीडमध्ये अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये अजित पवार गटाची सरशी झाल्याचं, त्यांचा विजय झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। कार्यकर्त्यांचा उत्साह सध्या आपण पाहतोय। नाशिकच्या देवळा तालुक्यामध्ये दोन ग्रामपंचायती या भाजपकडे आलेल्या आहेत। उत्तर महाराष्ट्रातले अपडेट आपण पाहतोय। देवळा तालुक्यातल्या दोन ग्रामपंचायतीवरती भाजपनं झेंडा फडकवलेला आहे, तर एक ग्रामपंचायतीवरती ठाकरे गटानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। देवळा तालुक्यातल्या तीन ग्रामपंचायतींचे अपडेट, दोन ग्रामपंचायती भाजपकडे आणि एक ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे गेलेली आहे। जळगावमध्ये बोदवड तालुक्यात एकनाथ खडसेंचं वर्चस्व कायम आहे। तर बीडमधल्या गेवराईतील तांदळा ग्रामपंचायतीवरती अजित पवार गटानं आपला झेंडा फडकवलाय। केजमधील युसुफ वडगाव ग्रामपंचायत सुद्धा अजित पवार गटाकडे गेलेली आहे। आंबेजोगाईतील राडी तांडा ग्रामपंचायत अजित पवार गटाकडे गेलेली आहे। तर बागझरी ग्रामपंचायतीवर सुद्धा अजित पवार गटानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। डिघोळांबा ग्रामपंचायत सुद्धा अजित पवार गटाकडे गेली आहे। बहुतांश ग्रामपंचायती बीड आणि आसपासच्या परिसरातल्या या अजित पवार गटाकडे जाताना दिसत आहेत। आंबेजोगाईमधील राडी तांडा ग्रामपंचायत अजित पवार गटाकडे गेली आहे, तर डिघोळांबा ग्रामपंचायतवर सुद्धा अजित पवारांचं वर्चस्व आहे। भंडारामधले अपडेट, नवेगाव धुसाला ग्रामपंचायतीवरती महायुतीची सत्ता येताना दिसते। वर्ध्याच्या आष्टीच्या साहूरमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे। साहूर ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 49 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे आणि ती अबाधित ठेवण्यामध्ये भाजपला यश मिळालेलं आहे। साहूर ग्रामपंचायतीमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे। आष्टीच्या साहूरमध्ये भाजपनं झेंडा फडकवलेला आहे। यानंतर धारूर तालुक्यातले अपडेट आपण पाहतोय। धारूर तालुक्यातील सिंगनवाडी ग्रामपंचायत अजित पवार गटाकडे गेलेली आहे, तर कान्नापूर ग्रामपंचायत भाजपकडे गेल्याचं चित्र दिसतंय। भोगलवाडी आणि चिखली ग्रामपंचायत सुद्धा भाजपच्या ताब्यात गेलेली आहे। धारूर तालुक्यातील सिंगनवाडी ग्रामपंचायत अजित पवार गटाकडे, तर अन्य दोन ग्रामपंचायती कन्नापूर ग्रामपंचायत भाजपकडे गेलेली आहे, तर भोगलवाडी आणि चिखली ग्रामपंचायत सुद्धा भाजपकडे गेलेली आहे।
आकडेवारीवर पुन्हा एक नजर आपण टाकूया. ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल. 151 जागांसह भाजप सगळ्यात आधी आघाडीवर आहे, पहिल्या स्थानी आहे. एकनाथ शिंदे गटाकडे 98 ग्रामपंचायती गेलेल्या आहेत. उद्धव ठाकरे गटाकडे 60 ग्रामपंचायतींचा वर्चस्व आहे. काँग्रेसच्या खात्यामध्ये 68 ग्रामपंचायती आहेत. शरद पवार गटाकडे 56, अजित पवार गटाकडे 126. भाजप खालोखाल अजित पवार गटाची आकडेवारी दिसते. अजित पवार गट दुसऱ्या स्थानी निकालांमध्ये आणि इतर पक्षांनी 88 ग्रामपंचायतींवरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. जळगाव मधले अपडेट. बोदवड तालुक्यामध्ये एकनाथ खडसेंनी आपलं वर्चस्व कायम राखलेलं आहे. बोदवड तालुक्यातल्या 5 ग्रामपंचायतींवरती शरद पवार गटाचा झेंडा आपल्याला फडकताना दिसतोय. बोदवड तालुक्यामध्ये एकनाथ खडसेंनी आपलं वर्चस्व कायम राखलंय. नाशिकमध्ये आळवण ग्रामपंचायतीवरती काँग्रेसचा झेंडा, एक नवी अपडेट. नागपूर ग्रामीणमध्ये कोलार ग्रामपंचायतीवरती भाजपचं वर्चस्व, तर जळगावमधल्या डोणगाव ग्रामपंचायतीवरती शिंदे गटाचं वर्चस्व आपल्याला दिसून येत आहे. नाशिकमध्ये आळवण ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात गेलेली आहे. नागपूर ग्रामीणमधील कोलार ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात गेलेली आहे. तर शिरूरमध्ये तरडोबावाडी ग्रामपंचायतीवरती भाजपचं वर्चस्व आपल्याला दिसून येत आहे. तरडोबावाडी ग्रामपंचायतीवरती भाजपनं आपला झेंडा फडकवलेला आहे. तर देवळ्यामध्ये ठाकरे गटाकडे 1 ग्रामपंचायत गेली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सध्याचे कल पाहिले तर भाजपचं 150 पूर्ण झालंय. महायुतीचा डंका आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. महाविकास आघाडीच्या दुप्पट ग्रामपंचायती या महायुतीच्या ताब्यात गेल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीचा डंका आपल्याला दिसतोय. भाजपनं 150 जागा मिळवलेल्या आहेत आणि 150 भाजपचं जागांच्या बाबतीत ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पूर्ण झालेलं आहे. महायुतीचा डंका, महायुतीचा कौल आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतोय. ग्रामीण भागामध्ये महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला जास्त पसंती मिळताना दिसते. साहूर ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 49 वर्षांची भाजपची सत्ता भाजपनं अबाधित ठेवली आहे. नाशिकमध्ये देवळा तालुक्यात 2 ग्रामपंचायती भाजपकडे आलेल्या आहेत, तर एका ग्रामपंचायतीवरती ठाकरे गटाचा झेंडा फडकलेला आहे. जळगावच्या बोदवडमध्ये शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी आपलं वर्चस्व अबाधित ठेवलंय. बोदवड तालुक्यातल्या 5 ग्रामपंचायतींवरती शरद पवार गटाचा झेंडा फडकलाय. तर बीडमध्ये हिंगणगावमध्ये अजित पवार गटाची सत्ता आलेली आहे. वेगवान निकाल यायला सुरुवात झाली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.